सर्दी हुए ला आवाज ही नहीं गुत नहीं पद दुशीर माय दा आवाज दून पायतोस ओ भाषाओ भाषाओ हेरे बाहर भाषा घरी रहता भाव तुम चुभाशे गेले कोकडे फेरेले बरोबर भाई आई तो मी तैल तिकडे लाबा जमला आता बंद दाव आय रे कोडा माय भाषे कुकड्यात वाडग्यात आहेत बापा माय भाषेतो काय दिवा लावून राहिली आहे वाडग्यात काही लांबतात वाटते आज ठेवतो थोडी दिसून राहिलं कडा भंगार ठेवतो अरे टिंग्या पण दिसतं रे टिंग्या रे बाबू मामा सांगशील नाही तर मामाचा इशारे टाकायचा याच्यात आपण दोघांचंच वाटून घेऊ हे हा मामा सांगले पाहिजे मग अरे मी काय सांगू रे मामा त्यांच्यामध्ये आपलं तर जमत्याच मग पाहून येऊ आहेत मामा मग आपल्याने मार के उस भाषू भाषू हो काय आवाज मामा आले वाटते आहेत ना आमाच आहेत आपला मामा तर बा आपल्यापेक्षाही नमरी आहे बा अरे वा मामा आटलो वास घेत घेत काय मागच्या जन्मी कुत्रात नव्हता आपला मामा वाटत खरंच होता वाटते गडा मामा मागच्या जन्मी कुत्रा कुठे जावले का आपला शोध लावतेस ला का मामा हे बा चला कुठलं भांड मामा आलो 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 कुठलं अटी काय करून राहिले तुम्ही दोघं माया भाषे काय करून राहिले अटी मामा आलतो असे असे झंबल झुंबलत मधलं काही सापडीन होईन पाय फलक असे सापडलो काय सापडलं गेलं तिकडे फालक शिद चाला तिकडे करून काशी तिकडे अटी काय बसले मुतात माशा मारत 5-10 रुपये दिन द्यायचे मी ऊसाची गाडी पाहिली ना तिकडे पकडला नव्हतो तिकडे हा मामा आपल्याला उशी केला नाही हो हो बाशुबा उशी केला ना ऊस चाल लवकर मग ऊसाची गाडी मी आता लावली ते ट्रॅक्टरचं ट्रॅक्टर ते घेऊन जाणार आपल्याला गावात केलं जाणार हा चला मग मामा तुमच्या मागे आम्ही मामा पुढे भाषे माग चला चला मग बाशो झाला बरो भाषो ऊस लावू न लावला ना पद्धतशीर तुम्ही ना मामा लावला ना मामा पद्धतशीर तुमच्या चल्याव ना आम्ही असं तसे आहो का साली सर्दी सुसू नाही देऊन राहिली आता ऊस एक नाही आहे म्हणते त्यातल्या त्यात मले सर्दी बी आहे सईकेदा ऊस काय आता भाव घेऊ असं तुम्ही सांगितलं की बरं राहते आमच्या डोकचे काही चालत नाही तुमचं डोकं कसं सुपरमॅन सारखं आहे हा अतिस्त येडे राहिले तुम्ही मा बरोबर राहता आणि तुम्ही शिकून घेऊन नाही राहिले अजून बरं मामा कसं विकायचं त्याचं भाषो आता असं करा अस मामा काय म्हणसान बाशुबा फेट्यावाल्याला फुकट टोपीवाल्याला विकत टोपीवाल्याला विकत फेट्यावाल्याला फुकट 50-1 80-2 50-1 80-2 क्या हो ऊसाचे धांडे ऊसाचे धांडे बरोबर बोलले राजा मामा तुम्ही असं म्हणते की लोक येतात आपल्याला म्हणतात ऊसाची टाली खाली एकूण मोकळ ऊसाची टाली एकूण रवाना भासा कोकडे मामा कोकडे
ताली वाला को पड़े फैला मामा नो ताली वाला बनो तो राशि अजून सांगे तो राहिलो नो तुम्हाले का मामा अजून काय म्हणता इजारवाल्याला विकत इजारवाल्याला विकत तत्रावाल्याला फुकट इजरावाल्याला विकत तत्रावाल्याला फुकट हा म्हणू हो मामा दसरावाले आहेत ना राजा अजून पेट्यावाल्या तरी बरं होत पेट्यावाला कोणी सापडणार नाही आता पण दसरावाले आहेत ना अजून तुमचा अनुभव लयच कमी पडला ना आता तुमचा मामा धसर घालते का आता फुल पॅन्टवर आहे ना तुमचा मामा लय बंदच लोक फुल पॅन्टवर आता धसरावाले कोणीच सापडत नाही धतर मुळलं आता धतर एखादा असला तर असला पाहून घेऊ फेडू द्याले वक्तावर कसा ट्रॅक्टरवाला कसा फेडला तुमच्या मामानं धतरावाल्याली फेडायला काय टाइम लागते का आपल्याला जोडले हो मामा तुम्हाला हात जोडले राजा ऊस आला गावात केले ऊस हा तिकडे पानो वगैरे आलं ना दिन तोच तर आपली गावात मार्केटिंग करते हो मामा तोच आपली मार्केटिंग करते राजा गावात तुम्हाला ना जोऱ्या जोऱ्या ते सांगावं लागते काय तुम्हाला टोपी वाल्याला विकत फेट्या वाल्याला फुकट 50 ला एक बोलून राहिले बापा बेभावला बेभावला चाल बापा सांगू लवकर घेऊस बेभावाय बेभावाय बाबा फेटा बी आहे फुकट भाषा तू गेला का मामा गेला तो बघा माझ्या भाषेत बेभावला आला म्हणतात बरोबर बोलता गेला भाषेवर तुम्ही बी गावात आणि एक चक्कर मारून या एका 10 मिनिटात गाडी खलास आपली चला बा तुम्ही बी नुसता व्हिडिओ नका पाहत जवळे हो जरा सबस्क्राईब बिस्क्राईब पण करत जा आमच्या व्हिडिओले लाईक बी करत जा कमेंट बी करत जा तुम्ही काहीच करत नाही बा काय बा कसो हो तुम्ही सांगितलं अरे येणार नाही राजा मी कधी बी गड्या कोण पोहून राहिला रे गड्या दगडून एवढा कोण पोहून राहिला रे गड्या जगन तू ಬಾಬಾ ಮಾಡ ಬಾರಿ ಬೋಲು ಮಂಗೇ ಈಗ ಬಾಬು ಕಾಯ್ತಾ दगडू याचं काही बोलून राहिलं बा बेभावला ऊस चाल बरं ऊस पाऊच गेला आपण चाल बर चला नामदेव भाऊ चला पाऊच अन्नले मा बलबल खेळेल त्यांना मी नाही येत त्या मायने नाव सांगतो तो अन्नलेले का त्यांना मी नाही येत रे तिकडे चालान तिकडे ऊस आला ना ऊस आला का जगन आपल्या गावात ऊस आला का ऊस अले बाबू चालान आपल्या गावात होत चालान घ्या ना चालान घरच्या बोलून आपण चालाना चालाना महाबाई आमच्या बोलून चाला लोक चाला दिसून राहिले गार तुले बोपल ना गर बोपल टोपी वाल्या आला विकत फेट्या वाल्या आला फुकट घ्या रे बोस 50 ला 1 80 ले 2 50 ला 1 80 ले 2 बेभावला फेटे वाल्याला फुकट टोपी वाल्याला विकत घ्या रे बोस बेभावला फेटले बोरटी साता चालो कर
ले बॉमी मामाले सांगतो उचाला म्हणून घ्यायला लावतो मामाईल चाल लवकर चाल बॉमी बी मा बापाला सांगतो बाबू उचाला बाबू दूध घ्यायला लावतो मा बापाले मी लवकर चला चला लाल लवकर उच संपलं नाही उच चालू नाही तर बाबू जगत मले पहिलेच तर ऐकू येत नाही जोरात बोललो बा जरासा आपल्या गावात कुठे उसण फुस येते का त्याला काही येईल का जगत पाहिला आपल्या गावात ऊस आला तो काय म्हणे माहित आहे का देवाला आला बकट टोपीवाला आला विकत असं म्हणे तो मग तुमचा पेटाय चाला लवकर मला ऊस पाहिजे मला ऊस पाहिजे बाबू जगन कालच निराधारचा पगार भेटला आपल्याला चाल तेच बाबा तुले बस घेऊन एक दाणा घेऊन जातो चाल बाबा जगन काय उसावाल्यानं माहित पडलं काय रे आलाय बापा उसाची टाळी घेऊन गावात बुडायचे निराधार पगार पुरे फुटो ते वाटते आज हा लेकर बा गावातून रोज चक्कर मारून मामा आता झालो हा ते पोरग आमच्या पुढे पुढेच फिरे पुऱ्या गावात फिरलं ते बंदेल सांगितलं त्यानं आपल्याला काय सांगायचं कामच नाही तू बंदेच फिटवतो मी हे येऊ तर दे ऊस घ्यायले काय म्हटलं उसाचा झाडा असले एक आहे भाऊ आणि 80 दोन आहे भाऊ तुमचे दोन माणसं तर असंच म्हणत टोपी वाल्या आला विकत बाप्पा लुगडच घालतात धतर मले मी धतरच घालतो ना मग मला फुकट तुम्ही लवकर असं म्हणायचं असते राजू हो ते काय खरंच देत असतात काय ना आता तुम्ही ना द्या ना मग ते मलेच फिटवतात वाटते रे बा अशी जेतात लुकड्यावाली धत्रावाली फेट्यावाले जेतात या गावातले बंदे अटी साज पुरे फेटलो आता आपण बाप्पा 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 फेट्यावाले बुडो आलो रे बा फिटवलं गळ्या या बुड्यानं आपल्याला अरे बाप्पा करतात गळ्या हे लंबे आपल्याले धत्रावाले आला फेट्यावाले आला झालो आपण लंब मामा झाला लंबा माशी झाले लंबे ओ बा तुम्ही म्हणा ना फेट्यावाल्याला फुकट टोपीवाल्याला विकत मम्मी फेट्यावाल्या बा त्या मग मला तुम्ही फुकट आता हो राजा तसं नाही ते ते म्हण्याचं असते बा खरंच देत असतात काय तुम्हा घाट्याचा बजेट लागेन हा मला काय सांगू नका हो बा तुम्ही म्हटलं तसं करा राजा तुम्ही मी फेट्यावाला आहे ना दान ठोस लवकर मला तू लढून राहिला राजू भाऊ देतो बा आता बोललो तर चुकी झाली माई लवकर तो ओस ते पोर लढून राहिले आमच्या गावात सारे काल म्हणता मग फेट्यावाल्या आला फुकट टोपीवाल्या आला विकत दत्रावाल्या आला फुकट पैजाम्यावाल्या आला विकत असं म्हणू नका मग गेलं जात नाही तर काय म्हणता आपल्याला घ्या ना काय तुम्हाला काय म्हटलं का भाऊ मी ना घ्या घ्या घ्या